नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सण आनंदाचा क्षण हा पाठ शिकणार आहोत. तर या पाठाची उद्दिष्ट आपण तीन विभागात विभागलेली आहे, ती म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि मूल्य. या पाठात आपल्याला काय काय माहिती भेटणार आहे, तसेच आपले कोणकोणते कौशल्य वाढणार आहेत आणि आपले कोणते मूल्य वाढणार आहेत हे आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत. तर सण आनंदाचा क्षण नावाप्रमाणेच आपल्याला या पाठामध्ये विविध सणांची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांना या पाठातनं भारताची विविधता म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहून विविध सण साजरे करतात ही माहिती विद्यार्थ्यांना कळेल. तसेच त्यांना राष्ट्रीय सण, तसेच धार्मिक सण, तसेच हंगामी सण असे विविध सणांविषयी माहिती भेटेल. विद्यार्थ्यांची कोणकोणती कौशल्य हा पाठ शिकल्यानंतर वाढतील, विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती ही सांगता येईल, ते आत्मसात करतील ती माहिती. तसेच त्यांना विविध सण ओळखता येईल आणि त्यांना त्यांचे वर्णन करता येईल. विद्यार्थ्यांचे कोणकोणते मूल्य हा पाठ शिकल्यानंतर वाढेल, तर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीविषयी आदरभाव निर्माण होईल. हा पाठ आपण सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहणार आहोत, म्हणजे आपण या पाठात विविध उपक्रम घेतलेले आहेत, तसेच त्यांना गोष्ट सांगितलेली आहे, त्यामुळे आपण हा पाठ सर्वसमावेशक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. हा पाठ शिकल्यानंतर विद्यार्थ्यांची कोणकोणती विकास क्षेत्र विकसित होतील, तर ती म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र, तसेच सांस्कृतिक आणि सौंदर्य दृष्टी विकास क्षेत्र विद्यार्थ्यांची विकसित होतील. तर चला पाहूयात हा पाठ. धन्यवाद.